विद्यार्थ्यांनो, आज आपण स्टँडर्ड 4 युनिट 3 माय फॅमिली ऍक्टिव्हिटी 11 याची समज घेऊ। लक्षपूर्वक ऐका आणि समजा। ऍक्टिव्हिटी 11, तमारा शिक्षकनी मदतथी वाक्यो बोलो, वाचो आणि लखो। तर मी काही वाक्य बोलतो, तुम्ही लक्षपूर्वक ऐका, वाचन करा आणि लिहा। तर येथे काही सेंटेन्स दिलेले आहेत, तुम्ही लक्षपूर्वक ऐका। दिस इज अ बास्केट, त्याचा अर्थ होतो ही टोपली आहे। दुसरं वाक्य, द बॉल इज रेड, चेंडू लाल आहे। द काउ हॅज अ टेल, गायला एक शेपूट आहे। माय फादर इज अ कारपेंटर, माझे वडील सुथार आहेत। अ ट्रायंगल हॅज 3 साइड्स, त्रिकोणाला 3 बाजू आहेत। तर हे शब्द तुम्ही परत परत वाचा, 1-2 वेळा वाचा आणि समजा। आणखी काही वाक्य आहेत, ते पण समजून घ्या। दे ऑल डान्स्ड अँड सेंग, डान्स्ड म्हणजे नाचले। ते सर्व नाचले आणि गीत गायले। तुषार इज हंग्री, तुषार उपाशी आहे। द बॉयज शर्ट इज ब्ल्यू, मुलाचा शर्ट निळा आहे। गीता इज 14 इयर्स ओल्ड, गीता 14 वर्षाची आहे। ही इज फॅट, तो जाडा आहे। तर याप्रमाणे हे वाक्य सुद्धा तुम्ही वाचन करा आणि याप्रमाणे तुम्ही नवीन नवीन वाक्य तयार करा आणि शिक्षकांना दाखवा। असे पुष्कळ वाक्य तुम्ही स्वतः तयार करा आणि शिक्षकांना दाखवा। लक्षात ठेवा। थँक्यू। आभार।